नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कृष्णा पाटील सर्व विद्यार्थ्यांचं आयआयटीएन्स अकॅडमी या डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाची अनाउन्समेंट. महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थी या बॅचची खूप दिवसांपासून प्रचंड वाट बघत होते. आज ती मोठी अनाउन्समेंट मी तुमच्यासमोर घेऊन येतो आहे. होय विद्यार्थी मित्रांनो, आपण स्पेशल बीएमसीसाठी स्पेशल नॉन टेक्निकल बॅच स्टार्ट करतो आहे आणि या नॉन टेक्निकल बॅचमध्ये आपण कम्प्लीट करणार आहोत लॉजिकल रिझनिंग हा सब्जेक्ट. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला बीएमसीची स्पेशल लॉजिकल रिझनिंग बॅच म्हणजे बीएमसी नॉन टेक्निकल बॅच जर करायची असेल तर या बॅचेसमधली डिटेल इन्फॉर्मेशन आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, किती फी स्ट्रक्चर असणार आहे, शिकवणारा स्टाफ कोणकोणता असणार आहे, लॉजिकल रिझनिंग सोबत अजून जर तुम्हाला क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड देखील करायचं असेल तर त्याचं स्ट्रक्चर काय असेल, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये व्यवस्थित जाणून घेणार आहोत. तर माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, या स्पेशल बीएमसी बॅचमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जी काही लेक्चर्स असणार आहेत ते असणार आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड या फॉर्मॅटमध्ये असलेली ही बॅच असणार आहे. आता ही बॅच जी चालणार ही तब्बल जवळपास 45 दिवसांपर्यंत चालणार ही बॅच. सर या बॅचमध्ये काय काय असणार आहे, या बॅचमध्ये तुम्हाला टीचिंग सोबत प्रॅक्टिस देखील करून घेतल्या जातील. हे सर्वांना महत्त्वाची गोष्ट, या बॅचमध्ये तुम्हाला टीचिंग देखील केल्या जाईल तसंच प्रॅक्टिस देखील क्लासमध्ये भरपूर केल्या जाईल. या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये तुम्ही ऐकलेले नावं की सर बीएमसीमध्ये लॉजिकल रिझनिंग असेल किंवा क्वांटिटी एप्टिट्यूड बाकी एक्झामसाठी असेल, महाराष्ट्रातली जे नावं तुम्ही ऐकलेले आहेत, पहिलं अक्षय बाबर सर आणि दुसरं कृष्णा पाटील सर, या दोन्हीही फॅकल्टीज दोन्हीही टीचर्स ही स्पेशल रिझनिंग बॅच घेणार आहे जी 100% रिझल्ट ओरिएंटेड असणार आहे. कारण तुम्ही बघितलं असेल या दोघांचे आतापर्यंत बरेच विद्यार्थी, जसं मी स्वतः कृष्णा पाटीलच आहे, अक्षय बाबर सर आहेत, बीएमसी मधले आतापर्यंत दिलेले टॉपर विद्यार्थी, फर्स्ट रँक होल्डर सेकंड रँक होल्डर हे आमचेच विद्यार्थी होते. महाजेनको महाट्रान्सको सारख्या एक्झाम्स असतील यामधले टॉपर देखील नॉन टेक्निकल मधल्या सब्जेक्टचे आमचे विद्यार्थी होते. हे आम्हाला सांगायला बिलकुल काय म्हणताय त्याला प्रचंड छाती फुगते आणि आनंद देखील तेवढाच होतो. तर या वर्षी दोन्ही हा एक काय म्हणता येईल खूप जंबो पॅकेज, खूप जबरदस्त पॅकेज तुमच्या समोर येणार आहे. तर या दोन्ही फॅकल्टीचा सर्वांनी प्रॉपरली फायदा घ्या. पहिल्यांदा इतिहासामध्ये तुम्हाला असं ऑब्झर्व करायला मिळेल की सिंगल लॉजिकल रिझनिंगची बॅच विद्यार्थ्यांना दोन्ही फॅकल्टी एक साथ मिळणार आहे. सर याचं फी स्ट्रक्चर काय असणार आहे, याची जी फी स्ट्रक्चर असणार आहे ते असणार आहे 999 रुपये. 999 रुपये ही याची फीस असणार आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला यामध्ये नोट्स असणार आहेत विथ आन्सर की. नोट्स तुम्हाला पीडीएफच्या फॉर्म मध्ये असतील विथ आन्सर की, हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. सर यामधले सर्व टॉपिक कव्हर होणार, हो टॉपिकची लिंक लिस्ट देखील मी तुम्हाला आता व्यवस्थित देतो आहे. कोणकोणते टॉपिक बीएमसीला विचारले जातात, कोणकोणते न्यू पॅटर्न असणार आहे, न्यू पॅटर्न देखील कव्हर केल्या जाणार, ओल्ड पॅटर्न देखील कव्हर केल्या जाणार आहे आणि विशेष म्हणजे प्रॅक्टिस आणि टीचिंग दोन्हीही तुम्हाला या कोर्समध्ये पूर्णपणे ऑब्झर्व करता येतील. आणि जर तुम्ही लवकरात लवकर ऍडमिशन केलं तुम्हाला फीस असणार आहे 999 आणि पुढच्या काही दिवसानंतर म्हणजेच 100 ऍडमिशन्स नंतर ही फीस जी असणार आहे ती होणार आहे 1299 रुपये. कारण काय, या दोन्ही कोर्सेससाठी कंबाईन टीचर्स म्हणजे एबी सर आणि केपी सर हे दोन्ही जंबो पॅकेज महाराष्ट्रामधलं एकत्र तुम्हाला मिळणार आहे. हा सगळ्यात मोठा बेनिफिट तुम्हाला होणार आहे. त्यामुळे ही जी काही काय म्हणतात त्याला फी स्ट्रक्चर आहे हे फक्त 100 ऍडमिशन साठी असणार आहे आणि 100 ऍडमिशन नंतर ही फीस आपली होणार आहे 1299 रुपये. तर सर्वांनी या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यायचा आहे. आता यासाठी करायचं काय आहे, यासाठी डिस्क्रिप्शन लिंक मध्ये तुम्हाला आयआयटीएन्स अकॅडमी ऑनलाईन ओके याची लिंक दिलेली आहे. ते ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करायचं आहे.
जेणेकरून भविष्यातल्या अपडेट्स तुम्हाला मिळत चालतील. सर यामध्ये असलेले महत्त्वाचे टॉपिक्स कोणकोणते कव्हर होतील? टॉपिक्सची लिस्ट देतोय मित्रांनो. 2023 पर्यंत आतापर्यंत आताच्या महिन्यापर्यंत आयबीपीएसने घेतलेले जे काही लेटेस्ट पॅटर्न आहे, आतापर्यंत विचारण्यात आलेला न्यू पॅटर्न आहे, तो देखील या व्हिडिओ कोर्समध्ये तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेडमध्ये मिळणार आहे. इज दॅट क्लिअर? तर सर्वांनी या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. यासाठी पहिला जो टॉपिक मी तुम्हाला सांगतोय आपण वन बाय वन बघूयात. त्याचं नाव आहे डिरेक्शन सेन्स, किंवा याला डिस्टन्स डिरेक्शन असंही म्हटलं जातं. दुसरा जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे ब्लड रिलेशन. तिसरा जो टॉपिक आहे मित्रांनो तो आहे कंपॅरिझन ऑफ रँक्स, किंवा याला रँकिंग किंवा इनइक्वॅलिटी असं देखील म्हटलं जातं. चौथा जो टॉपिक आहे तो आहे सिटिंग अरेंजमेंट. सिटिंग अरेंजमेंट सर्वच प्रकार आपण या कोर्समध्ये बघणार आहोत. पाचवा जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे पझल्स. सहावा टॉपिक असणार आहे इनपुट आउटपुट. यानंतर सातवा महत्त्वाचा टॉपिक असणार आहे सिलॉइझम. मागच्या वर्षी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिले त्यांना सर्वांना ठाऊक असतील जे काही मी टॉपिक लिहून देतोय यावरच प्रश्न विचारले आले होते. यानंतर आठवा टॉपिक आहे मित्रांनो कोडिंग डिकोडिंग. ओके, यानंतरचा जो नववा टॉपिक आहे तो आहे डेटा सफिशियन्सी. आणि दहावा जो टॉपिक आहे तो आहे मिसलेनियस. तर हे सर्वचे सर्व 10 टॉपिक्स तुमचे या व्हिडिओ कोर्समध्ये कव्हर केल्या जातील. सर क्रिटिकल रिझनिंग येण्याचे चान्सेस आहेत का? तसं हायर रिझनिंग किंवा त्याला आपण क्रिटिकल रिझनिंग असे म्हणू शकतो ते येण्याची शक्यता कमी आहे. तरी देखील आपण क्रिटिकल रिझनिंगचे पुढचे 4 टॉपिक देखील कव्हर करणार आहोत. हे 4 टॉपिक कोणकोणते आहेत? या 4 टॉपिकचं नाव आहे स्टेटमेंट अझम्पशन, यानंतर स्टेटमेंट कंक्लुजन, यानंतरचा 13वा टॉपिक आहे स्टेटमेंट आर्ग्युमेंट्स, आणि 14वा टॉपिक आहे स्टेटमेंट कोर्स ऑफ ऍक्शन. तर असे हे 4 क्रिटिकल रिझनिंगचे टॉपिक आणि उरलेले प्युअर रिझनिंग वर्बल रिझनिंगचे 10 टॉपिक्स हे आयबीपीएस जनरली पेपरमध्ये विचारत असतं. रिस्क फॅक्टर एवढी आहे, बरेच विद्यार्थी हे 4 टॉपिक येतील किंवा नाही येतील थोड्याशा या संभ्रमामध्ये असतात की येणार नाही येणार येणार नाही येणार. आपण त्यापेक्षा हे कव्हर केलेलं बेटर आहे, आलं तरी चांगलं नाही आलं तरी चांगलं. त्यामुळे हे सर्वचा सर्व सिलेबस आपल्याला पुढच्या 40 ते 45 दिवसामध्ये विथ टीचिंग आणि प्रॅक्टिस दोन्ही एकत्ररित्या, आणि पुन्हा सांगतोय अक्षय बाबर सर आणि कृष्णा पाटील सर दोघेही ही बॅच तुमची कंप्लीट करून देणार आहेत. तर पुन्हा सर्वांना सांगतोय या संधीचा लवकरात लवकर फायदा घ्या, लवकरात लवकर ऍडमिशन करा. 100 ऍडमिशन नंतर याची फी 1299 होतील आणि पहिल्या 100 ऍडमिशनसाठी असणार आहे 999. चला इथं थांबतोय. थँक्यू सो मच. बाय बाय.